शेतकरी मित्रांनो, आज ऊस पडल्यानंतर काय काळजी घ्यायची आणि काय उपाययोजना करायला पाहिजे आणि ऊस पडल्यावर शेतकरी उभा राहतो का म्हणतात, ह्याच्यावरती संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा उपाययोजना करता येतील। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय समृद्ध शेती यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, ऊस आता वारं वगैरे सुटत आहे आणि पावसालासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि ऊस भरपूर प्रमाणात पडत असतो। तर ऊस पडला म्हणून इथं घाबरून जायचं काही कारण नाही, कारण ऊस पडला तरच ऊस वाढत असतो। आता मला एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, आपण जर दवाखान्यात गेलो समजा आणि आपल्याला जर होबारून सलाईन जर लावायची म्हणलं तर सलाईन फास्ट चढणार नाही आपल्याला, हे तर तुम्हाला मान्य आहे गोष्ट। त्या पद्धतीनंच ज्या वेळेला ऊस आडवा पडतो त्यावेळेला फास्टमध्ये अन्न वाड्याकरती जात असतं आणि वर तयार केलेलं अन्न जे आहे ते खोडाकरसुद्धा येत असतं। तर जायलम पोयलमच्या नलिका आहेत हे जे शीघ्रगती ऊस पडल्यानंतर होत असते, अशा पद्धतीनं त्याच्यामुळे घाबरून जायचं काय कारण नाही। ऊस पडल्यावर तुम्ही काय करा, जे आता बघू शकता आम्ही पूर्ण वाटेवरती वगैरे ऊस दाबून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला हिंडायला फिरायला सोपं जाईल। तर तुम्ही ज्या बाजूने तुम्हाला हिंडफिर करायची आहे त्या चोपेर बाजा आतली थोडी थोडी सरी दाबून घ्या, त्यानंतर बाहेरची सरी थोडी थोडी दाबा, जेणेकरून बेट उडून पडणार नाही या पद्धतीनं दाबून घ्या। जर रान वळला असेल तर ओलं करून त्यानंतर दाबून घ्या, आणि जर पाऊस आणि पाणी दिलेलं आहे आणि पावसानं जर पडलेला असेल तर ओलीमध्ये थोडी थोडी आतली दाबून त्यानंतर दाबून घ्या। आणि पहिल्यांदा एक काम करा, ह्युमिक ॲसिड आणि 0.534 आणि अमोनियम सल्फेट किंवा युरिया याबरोबर घेऊन तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता, ड्रिप असेल तर किंवा पाट पाणी असेल तर पाट पाण्याच्या सुद्धा माध्यमातून तुम्ही देऊ शकता आणि नुसतं ह्युमिक ॲसिड सोडलं तरी जमू शकतं। त्यानंतर आपल्याला उंदीर लागू नये यासाठी आपल्याला उपाययोजना करायची आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, ऊस पडल्यानंतर वाळला पाला वगैरे असल्यामुळं आणि आपण ऊस न दाबल्यामुळं उंदर जास्त लागण्याची शक्यता असते। तर आपल्याला काय करायचं आहे, चारी बाजूने उंदीर लागू नये यासाठी फोरटचा वापर करायचा आहे किंवा डांबर गोळ्याच्या साह्यानंसुद्धा तुम्ही डांबर गोळ्या एक 5-5-10 फुटाच्या अंतरावरती छोट्या डब्यामध्ये छिद्र पाडून त्या ठिकाणी टाकू शकता किंवा हयासी टाकले तरी चालू शकतं। फोरटसुद्धा त्या पद्धतीत जास्त लॉंग टर्म कम करायचं असेल तर बारक्या बारक्या डब्या घ्या, त्याला होल पाडा आणि त्यामध्ये टाकून द्या, जेणेकरून पाऊस जरी पडला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं औषध हे आपलं कार्य करणार आहे। आणि इतर पर्याय म्हणाल तर उंदराचे औषधं वगैरे भरपूर मार्केटमध्ये झिंक फॉस्फेट असेल किंवा इतर भरपूर मार्केटमध्ये उंदराचे औषध आहेत तेसुद्धा आणून तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।